मस्त नाश्ता वगैरे झाला. आता बिलिंग बिलिंग भी हो गया ना. कहाँ से जाना है भाई? बाहर यही से. ओहो हो कि यही से जाना है ना बाहर? अरे यही से बाहर जाना है ना. नहीं नहीं अपनी गाड़ी. भैया गाड़ी वाले को फोन कर दो. उनको फोन करो पहले गाड़ी को. ये देखो तत्ता पानी स्नान सरोवर ईश्वर का उद्घाटन राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी ने 22 सितंबर 1852 को अपने कर कमली से किया. वाह तत्ता पानी या ठिकाणी खूब मजा आली. लेक व्यू हॉटेल मस्त. फर्स्ट टाइम अशा ठिकाणी राहिलो मी आणि खूप एन्जॉय केला तिकडे रात्री काल. धुकं बघा मागे अजून पण आहे. ऊन पडलंय पण धुकं पण आहे. चलो बाय 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 बाय. घ्या बा माझा मोबाईल आहे ना दुसरा तुमच्याकडे. ऍपलचा मोबाईल तुमच्याकडे नाही माझा. हा का आहे ना हातामध्ये. काय तुम्ही घाबरवलं मला. बोलो फोन कुठे गेला माझा दुसरा. चलो बाय. ओहो हो हो एक नंबर. एक शेवटचा व्ह्यू घेऊया मस्त. अजून पण धुकं आहे बघा थोडं 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 काय बरेच धुकं आहे. हा हा फोटोग्राफी करतात थोडीफार हे लोक. मग आपण निघूया. आता निघालोच आहे चेकआउट तर केलंच आहे. आता इकडे निघूया आपण. चलो रे गाडी आली आपली तिकडे. ऑलरेडी सगळे पोचले पण चाललं तिकडे. मागे बोल बघा पाणी ब्लू किती आहे बघा इकडे. गाडी में गया गाडी में आजा. आगे सब लोग आगे सब लोग. कोण आया क्या गाडी में? अच्छा 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 चलो ठीक है. हॉटेलमधून पडलो बाहेर चहा पिऊया थोडासा. इथे पण चहा पिला पण इकडे पण चहा प्यायचा आहे पोरांना. चहा पिऊया आणि मग बॅक टू हॉटेल किंवा कोणता स्पॉट असेल तो डिस्कवर करूया. काय म्हणायचं तुम्हाला? नाही आता चहा मी चहा प्यायला निघालो ना आपण लोक. आता चहा ऑलरेडी आपण हॉटेलमध्ये पिलेलो ना. परत आता बाहेर जरा बाहेर थंडी आहे बाहेर थोडीशी. त्यामुळे चहा प्यायचे वातावरण आहे आणि चहा प्यायल्यानंतर खूप म्हणजे असं वाटत मनाला गरम आतमध्ये. गरम मनाला गरम वाटलं पाहिजे एकदम मस्त. सगळेजण आता चहा प्यायला थांबले जमले आहे. गुलबाग असं येतं असं नाही काय नाही पण बड गई बाई. हा हा गरमा गरम समोसा का धुऊन निघतं समोसा धुऊन. हा 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 एक नंबर. जया चाय दो बाई चाय दो. बस बस बहुत गरम है. हा हा चाय एकदम एकदम फर्स्ट क्लास टकाटक एकदम टकाटक. चलो भाई बॅक टू गाडी. तत्ता पाणी छोटस गाव ऍक्च्युअली हे मस्त हॉट स्प्रिंग हे हॉटेल मध्ये थांबलेलो आम्ही हेल्थ केअर.
माझा फ्रेंड राकेश आहे. हाय काकाशी, मजा आली तुला इकडे? खूप मजा आली. मस्त ना, मस्त लोकेशन होतं. फर्स्ट टाइम आलो ना आपण इकडे. मी तर फर्स्ट टाइम नवीन आहे. फर्स्ट टाइम लक्ष करू तुम्हाला इथे फर्स्ट टाइम नाही. नाही आता आपला जो लेक, हा धक्का पाणी, जे आपल्या लेकच्या समोर जे आपण हॉटेल गेलो ते फर्स्ट टाइम होतं तुझं की फर्स्ट टाइम ना? आणि हा माझा फ्रेंड जेनिल आहे. हॅलो, तुला काय वाटतं हॉटेल बद्दल, कसं होतं हॉटेल? इट वॉज गुड, नाईस. आणि लेक व्ह्यू, लेक व्ह्यू फर्स्ट टाइम राहिलास की? उदयपूरला पण राहिला होता. मी तर फर्स्ट टाइम होतं, खूप मजा आली मला. तर चांगलं होतं म्हणजे सर्व्हिस वगैरे चांगली होती हॉटेलची, प्लस चीप मध्ये करून दिलं आपल्याला राहण्यासाठी, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. रेकमेंडेड. येस रेकमेंडेड. मी या इकडे, तुम्हाला कसं वाटलं हॉटेल आणि समोरचा जो निसर्ग आहे तो कसा वाटला बघायला ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा खाली मला. हा जनील आहे, नाव तरी घे बरोबर. मयांक, मयांक आहे माझा फ्रेंड. हा हा हा, असं तुला वाटतोय? हा विवेक, डोसा बनणार आहे काय? विवेक मी 5 फूटचा तो 6 फूटचा आहे. आणि हा गिरीश, त्याला ओळखता तुम्ही नेहमीप्रमाणे, माझ्याबरोबर असतो प्रत्येक ब्लॉग मध्ये. आणि अजून एक आहे तो येतोय, ते इंटरव्ह्यू नंतर घेत येतो मी. हा माझा फ्रेंड रजनीश आहे. हाय, माझ थोडासा खाली घेत. आपण आमच्याबरोबर असतो ग्रुपमध्ये, आम्ही नेहमी एकत्रच जातो. जयाभाई आपले एकच नंबर. जयाभाई आहे म्हणून आमच्या ट्रीपला 4 चांद लागले असं बोलू शकतो आपण. एक नंबर, मजा आली, खूप मजा आली. गाडी स्टार्ट झाली आपली. चलो बाय बाय, टट्टा पाणी, बाय बाय. मस्त. कुठला पाणी? टट्टा पाणी स्पॉट. हा चलिए, चलो सेटल हो जाइए. रुको ना, अभी सेटल हो रहे. थांबलो, गाडी थांबवली मागे नालदेराला. थोडस रस्ता गुलगुल असल्यामुळे चक्कर आलं होते म्हणून थोडीशी मिंट वगैरे बघतो इथे भेटत का. लसूण, ही कोणती लसूण आहे बघ? ही काय स्नो माउंटेन गार्लिक बोलते. कोणचा? स्नो माउंटेन गार्लिक. स्नो माउंटेन गार्लिक. हाँ जी. कैसे उगता है ये? एक्चुअली हाइट में होता है, जैसे मतलब ऊपर किन्नौर में यहाँ जो यहाँ की हाइट है ना. अच्छा, डबल हाइट में होता है. अच्छा, तो ये और ऊपर उगता है, मतलब पहाड़ पे उगता है? पहाड़ पे उगता है. अच्छा, स्नो के पानी से? स्नो के पानी से. अच्छा, साल में एक फसल होती है. अच्छा, आयुर्वेद में काम आता है, हार्ट के लिए अच्छा होता है, यूरिक एसिड, कोलेस्ट्रॉल, गैस्ट्रिक पेन, बहुत सारी चीजों के लिए अच्छा होता है. इसको खाओ, इम्यूनिटी के लिए भी अच्छा है. अच्छा, गुजराती लोग इसको सबसे ज्यादा खाते हैं. गुजराती लोग? हाँ जी, एक्चुअली उनका बैठे बैठे काम ज्यादा होता है. अच्छा 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 अच्छा. का है बोलते हैं लसून? हाँ, ये लसून बघा कोणत्या वेगळ्या टाइपची लसून आहे, आपल्याकडे वेगळी असते पण हे खूप हेल्दी आहे असं बोलतात ते. महाराष्ट्र में इसको एक पोथी लसूण. लसूण देख, गुजराती लोक बहुत खाते बोलता है, बहुत हेल्दी होता है. एक टाइम एक ही खाने का रहता है. दो पीस बघा, दो पीस. मस्त. आजकल दो पीस चल रही है, जैसे गर्मी का टाइम. एक नंबर. यायचं तुम्ही घेताय का? घेता बोल. इथे आल्यानंतर थंडी वाजायला लागली, खाली एवढी थंडी नव्हती लेक जवळ, पण इकडे थंडी वाजायला लागली ना रे, तर थंडी जाणवते इकडे जाम. किती चालले तू भाई घोडे का घुमाने का? 500 रुपया. कहा पे घुमाते हो? ऊपर बोले जाते हैं, ऊपर जंगल में लेके आते हो? क्या ऊपर देखने के लिए? ऊपर तो बहुत कुछ है, गोल्फ कोर्स वगैरह. अच्छा, कितना देर घुमाते हो? एक घंटा. एक घंटा पूरा, एक घंटे का सवारी ऊपर? 45 मिनट लगते. अच्छा, घंटा लग जाता है. ओके ओके. नालदऱ्यामध्ये हॉर्स राइडिंग पण होते, वरती जंगल आहे बोलतात, जंगलामध्ये घेऊन जातात आणि घुडसवारी म्हणजे सगळे स्पॉट दाखवत दाखवत येतात. तर मला पण माहित नाही, आयडिया नाही. 500 रुपये पर हेड. माझा मित्र बोलतोय मात्र्यांसारखे आहे. मात्र्यांना हे सेम आहे म्हणजे. अच्छा, आणि इथे वरती स्नो पण पडतो, ऐकतलं स्नो वगैरे पण दाखवतात असं बोलतात ते.
वगैरह भी दिखाते दिखाते हम तो कितना है तभी हाँ तो अभी नहीं है तो ऑप्शन नहीं दिखेगा ना यार।